बालमित्रांनो आपल्याला भागाकाराची क्रिया खूप चांगल्या पद्धतीने येत आहे म्हणजे भागाकार सर्वांना आता जमतोच आहे तर भागाकार ज्यांना जमतो किंवा भागाकार म्हणजे काय बाकी कशी उरते बा पूर्ण भाग म्हणजे काय ह्या संकल्पना जर क्लिअर झालेल्या असेल तर आपल्याला विभाज्य आणि विभाजक म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे आपण दोन पाच दहाच्या कसोट्या देखील समजून घेतलेल्या आहेत तर विभाज्य आणि विभाजक म्हणजे काय हे आपण समजून घेऊया आता विभाज्य आणि विभाजक समजून घेत असताना प्रथम आपण विभाजकाविषयी माहिती घेऊया विभाजक आता विभाजक कशाला म्हणायचं हे समजून घ्यायचं आहे तर यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगते माझ्याकडं म्हणजे बारा पेढे आहेत किती आहेत बारा पेढे आणि बारा पेढे मला समान गटामध्ये विभागणे करायचे किती कितीचे गट होतील की गट असे करायचे की पेढा काही शिल्लक राहता कामा नाही तर बाराचे गट करत असताना मला एक एकचा गट करता येईल एक 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 असे बारा म्हणजे गट किती कितीचे होतील बघा एकचा गट होईल आणखी बेसक्क बारा दोन दोनचे सहा गट होतील ओके नंतर तीन तीनचे होतील बघा मी ह्या ठिकाणी चित्र असताना दाखवते बारा बेडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा पहिल्यांदा एक एकचा कट्टा हवे हु? बारा गट्टे झाले दोन दोनचे गट्टे होतील दोन दोन, दोन 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 ओके दोनचे गट्टे होतील तीन तीनचे होतात का बघ्या तीन नंतर हे तीन हे तीन आणि हे तीन तीन तीनचे देखील गट्टे होतात तीन चार चारचे बघ्या चार 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 होतात काय शिल्लक राहिलेले नाही चार पाच पाचचे होतात का बघ्या एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच दोन शिल्लक राहतात पाच गट्टा पूर्ण होत नाही म्हणजे पाच येणार नाही सहाचे गट्टे होतात काय एक दोन तीन चार पाच सहा हे सहाचा गट्टा एक दोन तीन चार पाच सहा हा सहाचा गट्टा म्हणजे सहा सहाचे गट्टे तयार झालेले आहेत सत्साठचे होतील काय नाही सात दोन्ही चौदा होतात हां आठचं होतील काय नाही नऊचं नाही दहाचे नाही आता शेवटी बाराचा एक घट्टा होईल मोठा घट्ट बाराच ओके म्हणजे बारा जर पेढे असतील तर तुम्हाला एक दोन तीन चार सहा आणि बारा असे एवढेच घट्टे तुम्हाला करता येतील म्हणजेच काय तर बारा ह्या संख्येला एक ने दोन ने तीन ने चारने सहाने व बाराने पूर्ण भाग जातो बघा पूर्ण भाग म्हणजे बाकी शून्य बाराला एक भागलं बाराचा भाग, बारा भाग बसणार आहे बारा एके बारा राहिले शून्य दोन बेसक बारा उरले शून्य तीन चोक बारा उरले शून्य चार त्रिक बारा उरले शून्य साहे बारा उरले शून्य बारा एके बारा उरले शून्य म्हणजे या सर्व संख्येनी बाराला निशेष भाग जातो म्हणजे बाकी शून्य उरते भागचा अर्थच काय तर बाकी शून्य उरले पाहिजे पूर्ण भाग ओके त्यामुळे आपण म्हणू शकतो की बाराला एक दोन तीन चार सहा व बारा या संख्येने निशेष भाग जातो आणि ज्या संख्येने पूर्ण भाग जातो त्यालाच त्याच संख्यांना विभाजक किंवा अवयव असे म्हणायचं म्हणजे ह्या सर्व संख्या ह्या ज्या संख्या आहेत ह्या बाराचे अवयव किंवा बाराचे विभाजक आहेत बाराचे विभाजक आहे कुठले ह्या सर्व संख्या म्हणजे बाराचे विभाजक लिहा म्हटलं तर काय लिहायचं एक दोन तीन चार सहा आणि बारा म्हणजे कशा पूर्ण भाग जातो त्या सर्व संख्या म्हणजे त्यांचे विभाजक ओके आता तुम्हाला यावरती उद उदाहरण कशी पडू शकतात बघा वीजचे विभाजक लिहा वीजचे चे विभाजक किंवा अवयव लिहा वीजचे विभाजक लिहा वीजचे विभाजक कुठले कुठले आहेत बघा आता वीजचे विभाजक लिहा हम्म वीजचे विभाजक कुठले कुठले आहेत वीस लक्षात भाग जातो एकनं कारण एकनं सर्व संख्येनं भाग जातो वीसला पण जाणार आहे एक हा सर्वात लहान विभाजक असतो ओके समसंख्या आहे दोननं भाग जाणार आहे बेंधाय वीस तीनच्या पाड्यामध्ये वीस येते काय नाही चारनं ना भाग जातोय चारा पंचवीस पाच पाचनं देखील भाग जातोय पाच चोख वीस सहाच्या पाड्यामध्ये वीस येत नाही सातच्या नाही आठच्या नाही नऊच्या नाही दहाच्या पाड्यामध्ये वीस येतं दहा दोन्ही वीस दहा आणि सर्वात मोठा विभाजक स्वतः ती संख्या वीस कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक स्वतः ती संख्या असते म्हणजे बाराचा विभाजक लिहिताना सर्वात मोठा विभाजक बारा आला बारापेक्षा मोठा विभाजक लिहिता येत आणि सर्वात लहान विभाजक एक येतो वीसचा सर्वात लहान विभाजक एक सर्वात मोठा विभाजक स्वतः ती संख्या म्हणजे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक स्वतः तीस संख्या येते आणि कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक एक हा असतो हे दोन नियम आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि इतर ठिकाणी आपल्याला पाढ्यांचा वापर करून किंवा कसोट्यांचा वापर करून आपल्याला विभाजक शोधायचे आहेत विभाजक म्हणजे दिलेल्या संख्येंना पूर्ण भाग घालू शकणाऱ्या संख्या लिहायच्या आहेत ते दोन नियम आपण आता ऐकले ते आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते लिहितोय फळ्यावरती आपण काय पाहिलं तर विभाजक म्हणजे विभाजक म्हणजे पूर्ण भाग घालू शकणारी संख्या पूर्ण भाग घालू शकणारी संख्या विभाजक म्हणजे पूर्ण भाग घालू शकणारी संख्या कोणत्याही संख्येचा कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक सर्वात लहान विभाजक एक हा असतो तर सर्वात मोठा विभाजक मोठा विभाजक स्वत ती संख्या असते बघा हे दोन नियम आपल्याला खूप गरजेचं आहे लक्षात ठेवणं गरजेचं आहे विभाजक म्हणजे पूर्ण भाग घालू शकणारी संख्या आणि कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक एक हा असतो आणि सर्वात मोठा विभाजक स्वतः तीस संख्या असते म्हणजे वीसचा सर्वात मोठा विभाजक वीस बाराचा सर्वात मोठा विभाजक बारा शंभरचा सर्वात मोठा विभाजक शंभर शंभरचा सर्वात लहान विभाजक एक पन्नासचा सर्वात लहान विभाजक एक अठ्ठेचाळीसचा सर्वात लहान विभाजक एक सर्वात लहान विभाजक म्हटलं की एक सर्वात मोठा विभाजक म्हटलं की स्वतः तीस संख्या सांगायची तर अशा पद्धतीनं आज आपण विभाजक म्हणजे काय हे समजून घेतलं तर यावर आधारित जो उधारसंग्रह आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे सर्वांना यासाठी बेस्ट ऑफ लक